जे आज शिवसेनेवर दावा करत ते मला वाटतं त्यावेळेस बाळात्यात डोळत असतील आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुखांचे एक चेले आहोत कार्यकर्ते आहोत त्यामुळं आम्ही कधीही डगमगलो नाही आणि भविष्यातही डगमगणार नाही हे आपल्याला अभिमानानं सांगतो म्हणून मी आपल्या सगळ्याला विनंती करणार आहे की आपल्याला सुद्धा गावागावात जाऊन गल्ली गल्लीत जाऊन घराघरात जाऊन आपल्याला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी ज्या उद्देशानं शिवसेना स्थापन केली ज्या उद्देशानं ह्या शिवसेनेची वाढ झाली त्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं जे योगदान आहे ते आपण विसरता कामा नाही कधी भारतीय जनता पार्टीवाल्यानं रस्त्यावर उतरून जंग लढली किंवा सांगा बरं इमानी बरे इतक्या जो सगळ्या लोकांनी एवढे कटु प्रसंग ह्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा आले पण कधीही माईचा लाल एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधी रस्त्यावर उतरला नाही हे अभिमानानं मी सांगेन जेव्हा जेव्हा वेळ आला प्रसंग आला त्यावेळेस कोण रस्त्यावर उतरला असेल तर ते फक्त शिवसैनिक उतरला आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि मग घरात बसायचं कुठल्याही चांगल्या वाईट प्रसंगाला समोर जायचं नाही आणि फक्त राजकारणाच्या समीकरणातून किंवा राजकीय पोळी भाजायसाठी फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या हे परभणी एवढे वेडे नाही ते लक्षात ठेवा आज रोज बघतोय आम्ही हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान एवढाच विषय आहे बाकी दुसरा विषयच नाही आणि आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो म्हणजे आम्ही हिंदुत्व सोडलं अरे आम्ही हिंदुत्व सोडलं नाही आम्ही भाजपला सोडलं भाजप जर आमच्या डोक्यावर मेळे रागण्याचं काम करीत असेल तर आम्ही त्या का बसायचं आणि का जायचं आहे त्यांच्यासोबत कारण आम्ही नेहमी बघतो की भारतीय जनता पार्टी सातत्यानं आम्ही बघतो राज्यात असो की देशात असो सातत्यानं कुरघोड्या करण्याचं काम आमच्यावर करते दोन हजार चौदाला लोकसभेच्या पूर्वी लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला युती कोणी तोडली भारतीय जनता पार्टीने तोडली त्याची घोषणा कोणी केली आता राष्ट्रवादीच्या आमदाराने केली त्यावेळेस ते बी जे पीचे नेते होते ते, ते खडसे साहेब त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की आम्ही शिवसेनेसोबतची युती तोडतोय कधी तोडतोय जवळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौदाला झाले आणि त्यांनी सर्वे करून घेतला की महाराष्ट्रामध्ये मोदीच्या लाटमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या जागा येऊ शकतात त्यांना खात्री पटली की त्यांनी आपल्याला सोडून दिलं म्हणजे जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टी संकटात असती ते दुसऱ्याच्या हाताला धरून चालायचं काम करती आणि जेव्हा त्याला जरा काहीतरी गबाळं गवसलं की मात्र आपल्याला वाऱ्यावर सोडून देऊन स्वतःची पोळी भाजण्याचं पाप सातत्यानं कोण करीत असेल तर ती भारतीय जनता पार्टी करते ही आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो म्हणून मित्रांनो आपण सुद्धा गाफील राहता नये राजकारणामध्ये कोणी शत्रू नाही कोणी मित्र नाही आलेल्या प्रसंगानुसार सगळेजण आपली आपली भूमिका बदलत असतात आता आम्हाला तुम्ही सांगता की तुम्ही हिंदुत्व सोडलं अरे तुम्ही त्या काश्मीरमध्ये मुक्ती मेहबूबा सोबत जेव्हा संसार थाटला तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं हे तरी सांगा तिथं देशद्रोही म्हणता तुम्ही त्यांना त्यांच्यासोबत तुमची सोयरी झाली आणि आमची इकडं सोयरी झाली की तुमच्या पोटात उघळ सुटलं होणार आहे म्हणजे हे आपलं म्हणजे झाकून घ्यायचं दुसऱ्याचं वाकून बघायचा धंदा सातत्यानं भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये केला आहे महाविकास आघाडीमध्ये आत्तापर्यंत जसं काम ह्या ठिकाणी ह्या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालं निश्चित मी कबुली देणारा माणूस आहे की महागाई कशा काळामध्ये शिवसेनेकाकडं निश्चितच दुर्लक्ष झालं ह्यामध्ये दुमत नाही हे मी मान्य करणारा कार्यकर्ता आहे हे मी मुख्यमंत्री त्यावेळेस उद्धवसाहेब असतानासुद्धा मी बोललेला आहे मी राष्ट्रवादीवर सुद्धा आरोप केलेले आहेत की आम्हाला ह्या ठिकाणचा पालकमंत्री त्यावेळेस आम्हाला ह्या ठिकाणी दुजाभावानं वागणूक देत नाही आपल्याला ह्या ठिकाणी सातत्यानं बॅकफूटवर नेण्याचं सा काम करतायत दुजाभावाची वागणूक मिळते असं माझं सातत्यानं साहेबाला म्हणणं होतं ते माझं काही चूक नव्हतं सत्यता होती आणि ती मी मांडण्याचं काम केलं घनसावंगीमध्ये सुद्धा माझ्या एका जिल्हा प्रमुखाची राशन दुकान बंद केली मग त्याचा विषय मी नाही बोलायचं तर मग कोणासाठी बोलायचं परंतु ज्यावेळेस पक्षाशी बेमानी करण्याचा प्रसंग आला त्यावेळेस मात्र मी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेल्या ह्या शिवसेनेसोबत राहण्याचा मी सातत्यानं प्रयत्न केला मी कधीही माझं मन सोडलं नाही